आम्ही सगळे निवडणुकीचा कार्यक्रम कधी जाहीर होईल याची वाट बघतो, अरे याची वाट बघतो. आज तुम्ही लोकांनी ज्या बातम्या दिल्या त्या जर वास्तव असतील तर 15, 16, 17 याचा कुठला तरी दिवस निवडणूक आयोग कार्यक्रम जाहीर करेल असं दिसतंय. साधारणतः निवडणूक आयोगाच्या संबंधीची फारशी शंका कधी यापूर्वी नसे, पण निवडणूक आयोगाच्या एका सदस्यांनी राजीनामा दिला आणि त्याच्या पाठीमागचे कारण मिळवसा ही प्रत्यक्ष जाहीर केली नाही, त्यामुळे आम्हाला या सगळ्या यंत्रणेच्या उद्देशी काळजी असते. दुसरा प्रश्न हा आहे की या देशात एजन्सीज याचा वापर निवडणुकीला सामोरं जाणाऱ्या लोकांच्यासाठी यापूर्वी कधी फारसा केला जात नसे, पण आत्ता CBI असेल, ED असेल, अन्य एजन्सीज असतील, या सगळ्याचा वापर ठिकठिकाणी हा केला जातो असं दिसतं आणि तो गैरवापर आहे. याचं उदाहरण द्यायचं असेल तर कर्नाटकामध्ये तिथल्या एका सिनियर मंत्र्यांच्या संदर्भात ॲक्शन घेतली गेली, त्यांना अटक केली गेली आणि शेवटी ती केस त्यांनी कोर्टामध्ये लढल्याच्या नंतर त्यांचं नाव तर कोर्टाने त्यांना निर्दोष सोडलं. आज राज्यामध्ये एखाद्या क्रमांक 2 सिनियर मंत्री त्यांना अटक करणं, त्याचं ॲक्शन घेणं आणि त्या ॲक्शन ह्या कोर्टामध्ये न टिकणं याचा अर्थ स्वच्छ आहे की ED गैरवापर ह्या सातत्याने केला जातो. आणि महाराष्ट्रामध्ये हे काम सुरू झालं असं दिसतं. यापूर्वी अनिल देशमुख यांच्या ॲक्शन घेतली गेली, त्यांच्या संबंधी जो आरोप केला जायला की एका शिक्षण संस्थेला 100 कोटी रुपये त्यांनी घेतले, त्यासाठी त्यांना अटकही केली, तुरुंगात ठेवलं आणि आता असं दिसतं आहे की ते 100 कोटी हा जो 11 होता तो 400 कोटी 1 कोटी रुपये चालला आहे आणि 1 कोटी रुपये चेकनी शिक्षण संस्थेला घेतलेली आहेत ती देणगी आहे, पण त्यासाठी यांनी देशकांना तुरुंगात जावं लागलं. तसंच सामनाचे संस्थापक संजय राऊत त्यांच्याकडे आणि तिथे टेंडर मागवल्याच्या नंतर त्यांचं टेंडर काय 50 रुपये काहीतरी गोष्टीचं हायएस्ट होतं आणि त्या हायएस्टच्यासाठी ती संस्था त्यांना देण्यात आली. आता तुम्ही सवनच्या बँकेनं विकलेल्या कारखान्यांची यादी बघितली तर 90 पेक्षा जास्त कारखाने हे 25 कोटीच्या आत विकलेले, म्हणजे 25 कोटीच्या आत ज्याची विक्री झाली तिथं केस केलेली नाही आणि 54 कोटीमध्ये ज्याची विक्री झाली तिथं त्यांनी याची केस केली. याचा अर्थ स्वच्छ की हा जाणीवून एखाद्या सार्वजनिक जीवनामध्ये ॲक्टिव्ह कार्यकर्ता असेल तर त्याला थांबवायचं कसं, नवीन कसं करायचं, रेसत कशी निर्माण करायची याच्या उद्देशी ही पावले आहेत. आणि म्हणून ह्या एजन्सी विशेषतः ED आणि त्यासंबंधी या सगळ्या इलेक्शनवर त्यांचा एक वेगळा परिणाम हा करायचा जाणीवपूर्वक पावले टाकलेली दिसतात. आम्ही त्यांची माहिती मिळवली. माहिती आता साधारणतः असा आहे की हे एन्फोर्समेंट डिपार्टमेंट 2005 ते 2023 हा 17 वर्षाचा काळ आहे. या काळामध्ये 2 सरकारं येऊन गेली, एक आम्हाला लोकांचं सरकार गेलं आणि दुसरं आत्ताचं ज्यांच्या हातात सरकार आहे त्यांचंही सरकार.
या सगळ्या काळामध्ये ईडीच्या केसेस 5906 या नोंदवल्या गेल्या. 5906 आणि यापैकी चौकशी करून आजपर्यंत विश्वास किती केल्या तर 25. म्हणजे 5906 ज्याचा निर्णय लागला तो 25.42%. म्हणजे 0.42% हा डिस्पोजल रेट आहे. आणि याचा कन्व्हेक्शन किती झालं तर त्याचा रेट 0.40% आहे. आता ईडी या संस्थेच्यासाठी आज पार्लमेंट ते केंद्र सरकार दरवर्षी किती रक्कम खर्च करत आहे तर ईडीचं बजेट 2022 300 कोटी होतं आणि आत्ता साधारणतः 404 कोटी हे ईडीचं बजेट आहे. आता बीजेपी यांचा याच्याचा रोल काय याची माहिती आम्ही घेतली. ईडी गेल्या 18 वर्षामध्ये 2022 147 नेत्यांची चौकशी केली आणि त्या 147 85% नेते हे विरोधी पक्षाचे नॉन बीजेपी. त्यामध्ये 115 विरोधी पक्षाचे म्हणजे 95% ज्यांची चौकशी झाली हे अपोजिशनचे आहेत म्हणजे 95%. आता त्याच्यात आम्ही माहिती मिळवली काँग्रेसचे 24 आहेत, सीएमसी तृणमूल काँग्रेसचे 19 आहेत, एनसीपीचे 11 आहेत, शिवसेनेचे 8 आहेत, डीएमके 6, बीजेपी 6, आरजेडी 5, VSP 5, समाजवादी पार्टी 5, CDP 5, आप 3, CPM 2, नॅशनल कॉन्फरन्स 2, PDP 2, AIDMK 1, मनसे. म्हणजे भाजप सत्तेवर आल्यापासून 8 वर्षामध्ये 121 नेत्यांच्या कारवाई केली. त्याच्या सरकारमध्ये 14 मंत्री, 24 खासदार, 21 आमदार, 7 माजी खासदार आणि 11 माजी खासदार. ईडीकडून कारवाई ज्यांच्यावर केली गेली त्यात एकही बीजेपीचे नाही आहे. आता हे जे पक्ष या सगळ्या काळाचा आकडा बघितला तर काँग्रेस 22, तृणमूल काँग्रेस 19, राष्ट्रवादी 11, शिवसेना 8, डीएमके 6, बिजू जनता दल 6, आरजेडी 5, VSP 5, समाजवादी 5,
तेलगू देसम फास आम आदमी सी सीपीए दोन वगैरे वगैरे वगैरे. आता काँग्रेस राज्य होतं 2004 ते 2014, तेव्हाही काय ॲक्शन घेतलं. पण 2014 म्हणजे 4 ते 14 या 10 वर्षात 26 लोकांचे ॲक्शन घेतले इझिली. त्या 26 मध्ये 5 काँग्रेस आहेत आणि भाजपचे 3 आहेत. यावरून असं दिसतं की काँग्रेस होण्यास पहिलेच युपीएच्या काळात ईडी राजकीय हेतूनं वागत नव्हती, त्या पद्धतीनं कारवाई करत नव्हती. आज राजकीय सुराफुरती कारवाई केल्या जातात आणि ईडी हा भाजपचा एक सहकारी पक्ष बनलेला आहे. ईडी कोणावर येणार आहे, कधी कारवाई करणार आहे हे भाजपच्या नेत्यांना माहीत असतं. त्याच्यासाठी धमक्या देतात. कोणत्या नेत्यावर कारवाई करायची याचे आदेश भाजप कार्यालयातून निघतात का अशी शंका यावी असंही वासन त्या ठिकाणी आहे. आणि UPA आम्ही लोक सत्तेवर असतो त्या काळात ज्या कारवाई झाल्या त्याच्यात काँग्रेस 5, तृणमूल काँग्रेस 7, DMK 4, BJP 3, बीजू जनता 1 आणि इतर 1. त्याचा अर्थ स्वच्छ आहे की डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कालावधीमध्ये ईडीचा गैरवापर केलेला आणि करत असताना स्वतःच्या पक्षाच्या सुद्धा लोकांच्या चौकशी करायची वेळ आली की तिथेही कारवाई केलेली आहे. आणि या सगळ्यामध्ये विरोधी पक्ष मुख्य जो आहे BJP त्याचं नाव या ठिकाणी नाही. आणि म्हणून आज या आयुधाचा सतत गैरवापर हे करून एक प्रकारचं दहशतीचं वातावरण तयार करणं. अनेक ठिकाणी उमेदवार जे आम्ही निवडले किंवा निवडायच्या प्रक्रियेत आहोत त्यांच्याकडे ईडीची जाऊन चौकशी करणं आणि कळत न कळत तुम्ही अपोजिशनकडनं निवडणुकीला उभं राहू नका अशा प्रकारची धमकी ही देण्याच्या उद्देशी खबरदारी आज घेतली जाते ही चिंताजनक गोष्ट आहे. आणि हीच मला या विजेच्या माध्यमातून आपल्याला सांगायची. काही विचार काय असं अनिल देशमुखांचं उदाहरण पाहिजे, संजय राऊतांचं उदाहरण पाहिजे, त्यावर काही भरोसा नाही. मला माहिती नाही चौकशी करेन, माझी त्यांची भेट नाही. पण आता जिथं आम्हा लोकांचं राज्य इथं नाहीच आहे त्यामुळे प्रश्नच नाही. देशात ईडीची सत्ता ही भाजपच्या हातात आहे त्यामुळे आमचा त्याचा संबंध नाही. पण आमचं फास्ट रेकॉर्ड काय हे जी आकडेवारी समज दिली आणि त्यामुळे आमच्या फास्ट रेकॉर्डमध्ये सत्तेचा गैरवापर असा कधी केला नाही. आणि तो करत असताना स्वतःच्या पक्षातल्या लोकांनी चुका केली असती तर त्यांना वेगळा न्याय आणि इतरांना वेगळा न्याय ही भूमिका आमच्या काळात नव्हती. दिसतं ना तर सुरू झालेलीच होती. त्यामुळं अनेक ठिकाणी म्हणजे याच्यामध्ये असे लोक आहेत की कारवाई सुरू त्याच्यामुळे लोक इकडून तिकडे गेले त्यांच्यामुळे त्यांची चौकशी थांबली. कदाचित महाराष्ट्रात हसन त्यांच्याकडे काहीतरी झालं असं तुम्ही लोकांनी वाचण्या छापल्या होत्या. आता काही दिसत नाही, सगळं शांत आहे. सरकारमध्ये आहेत म्हणजे चांगली गोष्ट आहे.
कुठून तरी धमकीचे फोन, ईडीची चौकशी वगैरे असं करून पक्षप्रवेशासाठी असं केलं जातंय असं तुम्हाला वाटतंय का? नाही सगळं दुसरं की त्यांना तुम्ही या निवडणुकीच्या प्रक्रियेपासून किंवा विरोधकांना मदत करण्याची जी प्रक्रिया आहे त्याच्यापासून दूर राहावं असं सूचित केलं जाण्याची लक्षणं आहेत. एकच निवडणूक आयुक्त आता एकच निवडणूक आयुक्त आता आहेत, दोन निवडणूक आयुक्त पद आता रिक्त झालेली आहेत. तुम्हाला वाटतं निपक्ष निवडणूक होईल? आता दुसरे जे इथे नियुक्ती होतील ते पंतप्रधान आणि त्यांचे एक मंत्री ते दोघंच करणार आहेत सुप्रीम कोर्टाचे जे कारण असं त्याच्या जे दुरुस्त्या केल्या आहेत त्याच्यात पूर्वी प्राईम मिनिस्टर अशी एक अपोझिशनचं लिडर ऑफ द अपोझिशन आणि सरन्यायाधीश तर त्याच्यात जो बदल केला आहे त्याच्यात तुम्हाला असं सरन्यायाधीश काढले लिडर ऑफ अपोझिशन त्यांची आणि एक मिनिस्टर सिनियर मिनिस्टर आणि आता सरन्यायाधीश त्याच्यामध्ये होते ते त्यांना याचा कमी केले आणि त्यामुळे असं काय मोदी साहेब जे ठरवतील ते मान्य सर. निलेश लेंके तुमच्या संपर्कात प्रवेश करणार होते अशी चर्चा सुरू आहे नाही काय असं नाही. तुम्ही त्यांना पक्षात येण्यासाठी विचाराल का बोला काय म्हणजे एकदम काय असे अनेक लोक आहेत ते सगळ्यांना विचारले असत. आज पक्ष प्रवेश होणार अशी चर्चा होती मलाही माहिती होती असे आम्ही त्या उद्योगात नाही अनेक लोक असे आहेत की ज्यांना हे जे काही चालले ते योग्य वाटत नाही त्यांनी काही निर्णय घेतले आमच्यापासून दूर राहण्याचे ते आहे त्यांच्या निर्णयाची ते कायम आहेत पण अस्वस्थ आहेत. परत येणार असतील तर तुम्ही त्यांना पुन्हा पक्षात घ्याल का? कोण काय त्याची माहिती द्या आमच्या उभं करा. महाविकास आघाडीची जी काही जागा वाटपाची चर्चा आहे तर ती पुन्हा कधी सुरू होईल कधीपर्यंत ते नक्की होऊ शकतो? प्रश्न राहिलेले नाही प्रश्न एकच राहिलेला आहे म्हणजे काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे आणि काही जावे शेखा पक्ष कम्युनिस्ट वगैरे या सगळ्यांच्या म्हणजे काही खुचा फारसा अंतर नाही. एकच महत्त्वाचा प्रश्न आहे की ज्याच्या अद्याप आमचे दोन्ही बाजूने काही फावले टाकली गेली नाही आणि ती म्हणजे बाळासाहेब आंबेडकर यांचा जो पक्ष आहे त्याच्याबद्दलचा आणि तेवढा एक जर सोडला तर बाकीच्या सगळ्या घटक पक्षांच्यामध्ये एक वाक्यच आहे. राजू शेट्टींच्या बाबतीत काय कारण तिथं अकरंगल्यामधून उद्धव ठाकरे यांचा उमेदवार उभा राहू शकतो असं त्यांनी सूचित केलेलं आहे. माहिती नाही पण ती जागा आमच्याकडे राजू शेट्टी आमच्याकडे उभा राहायच्या तयारीत आहेत असा प्रस्ताव आमच्याकडे आहे असं मला माहिती. माधवराव जानकरांचा काय प्रस्ताव आहे? माधवराव जानकरांच्या अध्यक्षी चर्चा आमची झालेली आणि उद्या परवा माझी त्यांची भेट होईल आणि आम्ही आणखी निर्णय घेऊ. वाडामधून उमेदवार असू शकतात का? आता त्यांचा प्रस्ताव काय तो बघतो ना त्यांना बरोबर घेऊन जावं अशी आमची इच्छा आहे. कोल्हापुरातून शाहू महाराजांची उमेदवारी असणार कोल्हापुरातून शाहू महाराजांचं नाव शाहू महाराजांनी उभं राहावं असा आग्रह मी स्वतः त्यांना केला. शिवसेनेच्या वतीनं म्हणजे संजय राऊत यांनी केला आणि ती चर्चा चालू आहे आणि ते उभे उभे राहिले तर मला आनंद होईल. ठीक आहे ते थोडं 400 फार थोडं चुकलं 588 फार जणांचं सांगायचं कारण 400 फार का म्हणता तुम्ही त्यांनी 588 सांगायचं पाहिजे. असं आहे की त्याची त्या लोकांनी बसून ते ठरवावं असा निर्णय आमचा आहे. त्या निर्णयाप्रमाणे उदाहरणार्थ आप
आप आणि काँग्रेस यांच्यात एक वर्षाचं जी झाली, समाजवादी आणि काँग्रेस यांच्यात एक वर्षाचा झाली उत्तर प्रदेशमध्ये, तर काही राज्याचे झालेले आता महाराष्ट्राचाच विचार, अमेरिकेत हे अद्याप आमच्या संघटनेत देश पातळीवर नाही आहेत, त्यांनी यावं त्यांना घ्यावं असा आमचा आग्रह. पण जे आहेत त्यांच्या जवळपास एक वाक्यात आहे, प्रश्न फक्त वेस्ट बेंगॉलमध्ये आलेला आहे आणि त्या संबंधीचा निर्णय त्यांनी सगळ्या जागा लढवायचा केलेला. व्यक्तीच्या माझी त्यांच्याशी चर्चा नाही, मी जाणून घेईल ते असू द्या. आंबेडकरांचं नेमकं काय प्रकाश आंबेडकर तुमच्यासोबत येत आहे नाही येत आहे? नाही, चर्चा चालू आहे. त्यांनी काही सजेशन केल्या, त्याच्यात आमच्या काही लोकांनी इथपर्यंत जाणं शक्य असं सांगितलं, त्याच्यावर त्यांचे फर्च मला आले आणि त्या फर्चामध्ये त्यांनी आणखीन काही मतं व्यक्त केलेली आहेत, ती आता आमच्या सगळ्यांच्या चर्चा करून त्यांना कळू. मागच्यासारखं म्हणजे काय, गेल्या वेळेस असं नाही, त्यांनी सगळ्या जागा मागितल्या नाही, त्यांनी असं ध्वनीत केलं की हे मतदारसंघ महाराष्ट्राचे इथं आमचा प्रभाव आहे किंवा काम आहे. प्रकाश आंबेडकरांची एकंदरीत भूमिका अप्रत्यक्षरित्या भाजपच्या पत्त्यावरती पडते असा एक आरोप होतो, की खरंच त्यांना महाविकास आघाडीमध्ये यायचं आहे की असं मी काय आरोप आज करणार नाही, आरोप करण्याची स्थिती नाही. आम्ही त्यांच्याशी बोलतोय, ते आमच्याशी बोलत आहेत आणि त्यामुळे हेतूबद्दल शंका घेणं हे मला योग्य वाटत नाही. त्यांचे प्रस्ताव हे तडजोड करण्याइतपत आहेत का? नाही, त्यांनी प्रस्ताव असा दिले नाही. त्यांनी 1, 2, 3, 4 असं 15-16 जागा आणि त्याच्यात त्यांच्या दिलेलं आहे की याचा अर्थ या सगळ्या जागा आम्ही मागितल्यात असं नव्हे, आमचा त्या ठिकाणी प्रभाव आहे किंवा काम आहे. साहेब, तुम्ही ईडीचं सगळं आज सांगितलं खरं, पण याचा राजकीय परिणाम किंवा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काय चित्र निर्माण होऊ शकतं? इलेक्शनच्या तोंडावरच एक प्रकारचं दहशत ही निर्माण करण्याची फावली आहे, दुसरं काय. साहेब, 400 पार भाजप म्हणतंय, भाजपचे खासदार आहेत कर्नाटकचे आनंद कुमार हेगडे, त्यांनी म्हटलं की 400 पार यासाठी हवं की त्यामुळे राज्य घटनेत त्यांना घटना बदलायची, ते आजच नाही असे आधी बोलले होते. आणि त्यांनी भाजपच्या नेतृत्वाच्या मनात नक्की काय हे त्या निमित्ताने काय हे त्या निमित्ताने आणि ही देशाच्या दृष्टीने चिंताजनक आहे, कारण ते सर्व असं म्हणतात की संविधानात आम्हाला बदल करायचा आहे आणि त्यासाठी हा नंबर पाहिजे, त्यासाठी मोदींना एवढी शक्ती द्या. त्यामुळे संविधानात बदल करायचं भूमिका, सत्ताधारी पक्षाचा खासदार आणि उद्याचा उमेदवार हा जाहीरपणान सांगतो की गोष्ट दुर्लक्ष करण्यासाठी नाही, ही चिंताजनक गोष्ट. ही बातमी मूर्खपणाची बातमी आहे. सागर बंगले जेवायला जाण्याची गरज आहे ते आवश्यकता आहे, म्हणजे काहीही बातम्या तुम्ही लोक कसा देता त्याचंही उत्पन्न झालं माहिती नाही, म्हणजे वर्तमानपत्रात वाचतोय, प्रत्यक्ष काय घडेल हे माहिती नाही. चर्चा अजिबात नाही, पण समजा प्रत्येक मतदारसंघात जास्त उमेदवार उभे केले आणि त्यांचं भांडण कुणाशी आहेत, त्यांचा संघर्ष किंवा त्यांच्या विरुद्ध चुकाची भूमिका अपोजिशनने घेतली नाही की भाजपने घेतली, आणि अधिक उमेदवार जास्तीत जास्त उभं करणं आणि मतांचा म्हणजे डिस्ट्रीब्युशन वाढवणं याचा अर्थ कळत ना कळत भाजपला मदत होईल मला असं वाटतं की तसं करणार नाही. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की मावळ गोळीबार झाला त्यावेळेस काँग्रेसची
सत्ता होती आणि त्याला व्यवस्था किती आता सांगतात त्यांची सत्ता येऊन गेली त्यांची स्वतःची 5 वर्ष त्याच्यानंतर त्यांची सत्ता आता 20 वर्षात आहे तर त्यावेळेचं काय करण्याचं घर आणि त्या काळात त्यांच्या काळाचे गोळीबार कुठं देशात झाले त्याची यादी मी सुचार करून येऊ शकतो. भाजप 400 पार म्हणतो इंडिया आघाडीचं काय असं टार्गेट ठरलंय का लागेल? नाही. लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा.